सन्माननीय एकनाथ खड़गे साहब, सभापति महोदय, अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी मी उभा आहे. पूर्ण अर्थसंकल्प वाचला आणि या अर्थसंकल्पामध्ये जसं की पुढे निवडणुका योगातल्या आहेत, या दृष्टिकोनातनं वेगवेगळे अशा स्वरूपाच्या घोषणा यामध्ये दिसल्या. कुठल्या प्रत्येक समाजासाठी महामंडळ असतील, महिलांसाठी काही विषय असतील, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे विषय आहेत, सिंचनाच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, ह्या अनेक घोषणा जर पाहिल्या तर पहिला प्रश्न उभा राहतो की यासाठी पैसा कसा उभा करणार आहे? कुठून पैसा येणार आहे? या राज्याचं महसुली तूट जे आहे ते 16,000 कोटी रुपयाचे आहे. या राज्याची राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट, हे 95,000 कोटी रुपयाचा. या राज्यावर कर्ज जे आहे ते 6,09,000 कोटी पर्यंतच कर्ज पोहोचलेलं आहे. या राज्यामधला 68% पैसा हा वेतन भत्ते ग्रॅच्युएटी आणि अन्य नॉन प्लॅन एक्सपेंडिचरवर खर्च होत आहे. 32% खर्चापैकी जवळपास 12-13% खर्च हा असा होतो आहे की ज्याच्या संदर्भामध्ये ज्याचं भांडवली गुंतवणुकीमध्ये काही संबंध येत नाही. मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा पैसा आणणार कुठून? इतके स्वप्न तुम्ही दाखवलेत, हे करणार, ते करणार, ते करणार, ते करणार. मूळ प्रश्नाचं उत्तर हे पाहिजे की हो, आम्ही हे सगळं करणार, पण हा असा पैसा उभा करणार. हिंदी सिनेमामध्ये एक गाणं आहे, सपनों का सौदागर आया, ले लो ये सपने ले लो, ले लो ये सपने ले लो, अब तुम किस्मत से खेलो. हे स्वप्न घ्या आणि आता तुम्ही तुमच्या किस्मत से खेळा, आम्ही पैसे देणार नाहीये. मग अध्यक्ष महोदय, आज राज्याची स्थिती जर पाहिली तर 2021-22 पूर्वानुसार राज्याचा विकास दर हा 12.1% होता. प्रत्यक्षात तो 9.1% झाला, म्हणजे जवळजवळ 3% तो घसरला. आणि हाच विकास दर 22-23 मध्ये 6.8% अपेक्षित आहे आणि याच वर्षात केंद्राचा विकास दर हा 7% आहे. साधारणतः अशी स्थिती असते की केंद्र सरकारचा जो विकास दर असतो त्या विकास दरापेक्षा अधिकचा दर आपल्या या राज्याचा कायमस्वरूपी राहिला. तर केंद्राचा विकास दर 7% आणि विकास दर 6.9%, मला वाटतं 6.8%, तर मला वाटतं या दृष्टीनं राज्याचा विकास कुठे झाला आहे? आम्ही विकासाच्या दृष्टीनं नेहमी क्रमांक 1 वर राहणार आहे राज्य, आज या देशामध्ये क्रमांक 5 वर घसरलाय. भांडवली गुंतवणूक या राज्यामध्ये यायला तयार नाही, आकड्यांचा खेळ चालू आहे. आणि अध्यक्ष महोदय, सेवा आणि कृषी क्षेत्रातील घट, महाराष्ट्रामध्ये सेवा आणि कृषी क्षेत्रातली घट ही अत्यंत चिंताजनक आहे. हे राज्य नेहमी कितीही आपत्ती आली तरी कृषी क्षेत्रात पहिल्यांदा राहायचं. पुढे सेवा क्षेत्रामध्ये ज्यात आयटी सेक्टर असेल, अन्य सेक्टर यातील सर्व्हिस सेक्टर्स असेल, त्या क्षेत्रामध्ये हा राज्य प्रगतीपथावर राहिलाय. परंतु दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, मी पत्र दिलेलं आहे, मला खाली बसून बोलायची परवानगी द्यावी जोपर्यंत उभा राहील, तर दुर्दैवाने अध्यक्ष महोदय, सेवा क्षेत्र आणि कृषी क्षेत्रामध्ये आम्ही बसून बोललं चालेल. खर्चे साहेब नाही, पत्र मला पायानं जरा नाही नाही बसा तुम्ही. हो, सेवा आणि कृषी क्षेत्रामध्ये अध्यक्ष महोदय, हे राज्य मागे आहे. मग गेल्या अनेक वर्षाचा आपला या राज्याचा जर अनुभव पाहिला तर अलीकडच्या कालखंडामध्ये हे क्षेत्रामध्ये आपण दिवसेंदिवस प्रत्येक ठिकाणी मागे जातोय. कर्जाचा बोडा या ठिकाणी वाढतोय. आणि अध्यक्ष महोदय, यावर्षी
स्थावर मालमत्ता क्षेत्रामध्ये जी 4.4% वाढ असून ते मागील वर्षाच्या तुलनेमध्ये थोडीशी दिलासादायक दिसते. स्थावर मालमत्तेमध्ये जे थोडीशी दिलासा 1.3 पर्यंत जी गेलेली आहे ते थोडीशी या ठिकाणी दिलासादायक दिसते. व अध्यक्ष महोदय, तेलबिया आणि कडधान्याच्या उत्पन्नामध्ये घट झालेली आहे. या तेलबियाच्या आणि तृणधान्याच्या आणि कडधान्याच्या संदर्भामध्ये केंद्राने दखल घेतली, पण राज्य सरकारने या संदर्भामध्ये अजून कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. हे राज्य नेहमी तेलबियाच्या संदर्भामध्ये अग्रेसर राहणार राज्य होत. तेलबियाच्या संदर्भामध्ये अनेकदा आपण काही कार्यक्रम घेतले जे आपण 25-30 वर्षापासून राबवत आहोत. कडधान्याच्या तृणधान्याच्या संदर्भामधले आपले कार्यक्रम आहे, पण अलीकडच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदांच्या कृषी विभागामधलं जे काही तुमच्या राज्याच्या उत्पादनासाठी काय उपयुक्त असेल, ज्या ठिकाणी सीडच्या संदर्भामधले आपल्याला प्रॉड देणं असतील, काही शेतकऱ्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी धान्य आपल्या बियाणं मोफत देण्याच्या संदर्भातले असेल, कार्यक्रम 100% बंद झाले. अध्यक्ष महोदय, राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये 12.5% वाढ झाल्याने 22-23 पूर्वानुसार राज्याच्या दरडोई उत्पन्न 2,42,247 अपेक्षित आहे. तेच 21-22 त्या तुलनेमध्ये 2,15,233. म्हणजे दरडोई उत्पन्नामध्ये सुद्धा आता घट येते. मग राज्याच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दरडोई उत्पन्नामध्ये आपण वाढ करणार हे राज्य पहिल्यापासून राहिलेलं आहे, पूर्वीपासून राहिलेलं आहे. पण अलीकडच्या कालखंडामधली ही आकडेवारी जी आहे ती अत्यंत चिंताजनक. अध्यक्ष महोदय, मला आश्चर्य वाटत की हा अर्थसंकल्प करत असताना जी आकडेवारी दिलेली आहे ही आकडेवारी कुणी तयार केली, आणि आकडेवारीच्या संदर्भामध्ये फसवी आकडेवारी या ठिकाणी दिसते. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर आकडे पाहिले तर राज्याची एकूण जमा महसुली अधिक भांडवल हा आकडा तपासून बघा की राज्याची एकूण जमा महसुली अधिक भांडवली गुंतवणूक 5,47,449.98 कोटी आणि राज्याचा एकूण खर्च महसुली अधिक भांडवली किती 4,47,449.98. 1 पैशाचाही फरक नाही, 1 रुपयाचाही फरक नाही. म्हणजे या ठिकाणी राज्याची एकूण जमा आणि राज्याचा एकूण खर्च जे आकडे दिले आहेत ते जसेच्या तसे टाकलेले आहे. याच्यामध्ये 1 रुपयाची घट झालेली नाही, 1 रुपयाची वाढ होणार नाही अपेक्षित आहे. म्हणजे एवढं जर अपेक्षित अचूक निदान जर या राज्याचं असेल, अध्यक्ष महोदय, हे संपूर्ण आकडे जे आहे बनावट आहे, फसवे आकडे आहे. या आकड्यांमध्ये जे हेराफेरी दिसते हे जर बारकाईनं तपासलं तर 6 ठिकाणी मी असे आकडे पाहिले की जे सारख्याच आकडे आहे. मग खर्चाच्या आकडे सारखे आहे, अंदाजित आकडे सारखे आहे, महसुली जमेच्या आकडे सारखे आहे, भांडवली खर्चाच्या आकडे सारखे आहे, जसेच्या तसे सेम जसेच्या तसे आकडे हे कसे येऊ शकतात अध्यक्ष महोदय? आणि ही एकदम फसवणुकीचा हा प्रकार दिसतो अध्यक्ष महोदय. माझा प्रश्न राज्य सरकारला असा आहे की जर बजेट द्यायचं असेल तर किमान ते वस्तुस्थितीवर आधारित अशा स्वरूपाचं बजेट द्यायला हवं होतं. अध्यक्ष महोदय, राज्यावर 6,09,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. कर्ज घेणं हा काही वाईट प्रकार आहे अशातला माझं म्हणणं नाही आहे, पण कर्जाच्या गुणोत्तरप्रमाणे उत्पन्नाशी असलं पाहिजे. आज 6,09,000 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही घेतात हे 6,66,000 कोटी पर्यंत गेलं असं माझा अंदाज आहे. अध्यक्ष महोदय, या 6,00,000 कोटी रुपयावरचं व्याज किती आहे? म्हणजे आज जर 10% व्याज सरासरी त्याचं धरलं, काही तर 18% पूर्वीचे कर्ज आहे, काही 15% आहे, काही 12% आहे, पण सरासरी 10% जरी धरलं तरी या 6,00,000 कोटी रुपयाच्या कर्जाचा व्याज दर जो आहे तो 60,000 कोटी रुपये होतो. राज्याचं एकूण उत्पन्न जर तुम्ही एवढं म्हणत असाल तर त्यातले 60,000 कोटी तर रुपये नसते याच्यासाठी गेले. मग अध्यक्ष महोदय, या ठिकाणी निव्वळ राज्यासाठी घेतलेलं कर्ज आहे असं नाही, तर राज्य सरकारने वेगवेगळे जे महामंडळ केलेले असतील मग त्या ठिकाणी समृद्धी मार्गासाठी काही गॅरंटी दिली, MSSRDC साठी काही गॅरंटी दिली, या ठिकाणी सिडकोसाठी काही संस्थांना आपण गॅरंटी दिली, अगदी या ठिकाणी MMRDA ला काही गॅरंटी दिली. मग अध्यक्ष महोदय, ह्या गॅरंटी ज्या दिलेल्या आहेत
ह्या एकंदर गॅरंटी जर पाहिलं बजेट बुकनुसार ते एकट्या एमएमआरडीएला 60,000 कोटीच्या कर्जाला थक हमी दिली. एकट्या एमएमआरडीएला 60,000 कोटी रुपयाच्या कर्जाला थक हमी दिली. आणि एमएमआरडीए कुठं काम करत? मुंबई, नवी मुंबई, वसई, विरार, संपला विषय. म्हणजे ठाणे जिल्ह्यासाठी, एक मुंबईसाठी 60,000 कोटी रुपये कर्ज. आणि आता ज्या तरतुदी केलेल्या याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, तर या संदर्भामध्ये आज समृद्धी महामार्गासाठी 45,000 कोटी रुपयाचे कर्ज एमएसआरडीसीने काढले. 45,000 कोटीचं कर्ज निव्वळ समृद्धी महामार्गासाठी काढलं. आणि हे कर्ज जे दिलंय एमएसआरडीसीने, आता सांगितलं की आम्ही कर्ज भरू शकत नाही. अध्यक्ष महोदय, एमएसआरडीसी कर्ज भरण्यास असमर्थ आहे. समृद्धी मार्गासाठी 45,000 कोटी रुपयाचं कर्ज गव्हर्नमेंट गॅरंटीने दिलेलं आहे. या ठिकाणी जर एमएसआरडीसी म्हणत असेल की कर्ज आम्ही भरू शकत नाही, तर त्याचा अप्रत्यक्ष भार जो आहे तो राज्य सरकारवर येणार आहे. कारण राज्य सरकारने अप्रत्यक्ष गव्हर्नमेंट गॅरंटी त्याची घेतलेली आहे. मग माझा प्रश्न या ठिकाणी आहे की समृद्धी मार्गाचा उपयोग जरी चांगला असला, तरी या समृद्धी महाराज महामार्गाचा बोजा जो आहे तो सर्व महाराष्ट्रावर पडतोय. या महाराष्ट्रातील अत्यंत नागरिकांनी काय गुन्हा केला की ज्या ठिकाणी तुम्ही याच्या संदर्भामधली गव्हर्नमेंट गॅरंटी घेऊन ती जर भरू शकत नसाल, तर आता पैसे भरण्याची वेळ आली, तर आमच्या करामधून, आम्ही दिलेल्या उत्पन्नामधून ते पैसे तुम्हाला भरावे लागतील, जे पैसे आम्हाला सिंचनासाठी, शेतीसाठी, अन्य कामासाठी वापरता येण्यासारखे होते. निव्वळ व्याजासाठी जर एवढा पैसा भरला जात असेल, आणि ज्या ठिकाणी 45,000 कोटीने 60,000 कोटी एमएमआरडीने या ठिकाणी घेतले, आणि एमएमआरडीने हा सगळा खर्च जर मुंबई ठाणे या परिसरामध्ये करायचं ठरवलं नाही, त्याचा निर्णय झालेला आहे. मग अध्यक्ष महोदय, 60,000 कोटी कोणासाठी खर्च करतात तुम्ही? ठाणे जिल्ह्यामध्ये फक्त 60,000 कोटी रुपये खर्च करायचे. माननीय मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे म्हणून त्या ठिकाणी 60,000 कोटीचं नियोजन करून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो की काय काम आहेत आणि कुठले काम आहेत. मुंबई शहरातील सी कोस्टल रोड अरेंज रेट ईस्टर्न फ्रीवेला 1,500 कोटी रुपये, ठाणे आणि बोरीवाली ट्विन बोगदे 3,000 कोटी रुपये, ईस्टर्न एक्सप्रेसचे ट्राफिक सुधारणा प्रकल्पावर ठाणे तीन हात नाका जंक्शनला 100 कोटी रुपये, कशावर एमटीएल पुणे ते पुणे एक्सप्रेसच्या दरम्यान कनेक्ट रोडला करायचे 200 कोटी रुपये, बाळकुंड ते गायमुख ठाणे 500 कोटी रुपये, 6,500 कोटी रुपये, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विकास कामांसाठी 1,000 कोटी रुपये, देहर्जी मध्य प्रकल्पासाठी 6,448 कोटी रुपये, भिवंडी वाडा रोड विश्वभारती नाका 25 कोटी रुपये, छेडा नगर घाटकोपर ते ठाणे फ्रीवे 500 कोटी रुपये, पूर्व द्रुतगती मार्ग ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत रस्त्याचे 500 कोटी रुपये, कल्याण बायपास रस्त्याचे काम 150 कोटी रुपये, मुंबई ट्रान्स हार्बर MTHL 15,366 कोटी, सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वसई विरार 1,09,77 कोटी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय टर्मिनल 48 कोटी, ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर छेडा नगर ते 250 कोटी, सांताक्रुझ चेंबरलिंग रोड केबल, ऐरोली काटाई नाका प्रकल्प ठाणे 1,441, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय उद्यान स्मारक 400 कोटी रुपये, ठाणे विस्तारित नागरी सुविधा MUP मोरगाव मानकोली वगैरे, ही संख्या फार मोठी आहे, वाढायला आपल्या 5 मिनिट लागतील. पण आज हे कामं जे आहेत हे फक्त ठाणे शहरामध्ये आहे. मग ठाणे म्हणजे काय? फक्त मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणजे हा महाराष्ट्र आहे का? हे 60,000 कोटी रुपये ज्यावेळेस तुम्ही MMRDA या ठिकाणी देता आहात, तर हे 60,000 कोटी आमच्या सिंचनासाठी का वापरण्यात आले नाही? काय विदर्भ सिंचन आहे, काय कोकण सिंचन आहे, काय गोदावरी सिंचन असेल, पश्चिम महाराष्ट्रामधलं आमचं सिंचन विकास महामंडळ असेल का, तापी सिंचन विकास महामंडळामध्ये 60,000 कोटीपैकी 15,000-20,000 कोटी रुपये तुम्ही आम्हाला दिले असते ना? सिंचनाचा लाभ वाढला असता की नाही? शेतीला मिळाले असते की नाही? 60,000 कोटी रुपये निवड ठाणे आणि पुणे याच्यामध्ये दाखवतात तुम्ही. तुम्ही सांगतात की आम्हाला पैसे जर वसूल होणार आहे, तर वसूल होण्यासाठी समृद्धी महामार्गाचे पैसे
ते समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणी तुम्ही बांधला ज्याचं कौतुक तुम्ही सातत्याने करता आहात त्या समृद्धी महामार्गाचा पैसा MSSRDCने या ठिकाणी त्याचा हप्ता भरण्यामध्ये असमर्थता दाखवली आता तो पैसा सरकारला भरावा लागेल आणि या समृद्धी महामार्गावर अध्यक्ष मध्ये ज्या ठिकाणी गौण खनिजाचा प्रश्न आला मोदी कन्स्ट्रक्शनचा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय 800 कोटी रुपये एकाचे आणि दुसऱ्याचे 800 कोटी रुपये असे 1600 कोटी रुपयाचा महसूल ज्या ठिकाणी खनिजाच्या संदर्भामध्ये तहसीलदार वगैरेने दंड केला होता परवा दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तुम्ही तो माफ केला माझा 800 कोटी रुपये एका क्षणात तुम्ही त्यांच्या मोदी कन्स्ट्रक्शनचे माफ करून टाकले एका बाजूला 1600-1600 कोटी रुपयाची महसुली तूट असताना या ठिकाणी या खनिकर्म विभागाने 1600 कोटी रुपयाची कर्जमाफी आपली माफी का दिली कुणासाठी दिली कोण आहे मोदी कन्स्ट्रक्शन आणि का हा पैसा त्याला दिला गेला अध्यक्ष महोदय हा जो पैसा जर समृद्धी महामार्गाच्या कर्ज फेडीसाठी वापरला गेला असता तर आज आमच्या डोक्यावरचं कर्ज कमी झालं असतं तहसीलदारने सांगितलंय कर्ज आपल्याला तुम्हाला सूट देता येणार नाही न्यायालयापर्यंत ही केस गेली न्यायालयाने सांगितलं हा पैसा भरावा लागणार आहे मग न्यायालयाने आदेश दिले पैसा भरावा लागणार आहे मग दुसरा मार्ग काय तर मंत्रिमंडळाकडे जा आणि माफ करून घ्या मंत्रिमंडळाकडे आले तुम्ही एका विशिष्ट व्यक्तीसाठी मंत्रिमंडळाकडे आले 400 कोटी रुपयाचा GST आहे त्या खनिजाच्या ज्याच्यावर त्याचा दंडा सहित केलेला आहे त्याच्यावर 400 कोटी रुपयाचा GST आहे तुम्ही माफ करणार आहात का मग हे काय उद्योग चाललंय एका बाजूला ठाण्याच्या विकासासाठी एवढा पैसा वापरायचा दुसऱ्या बाजूला समृद्धी महामार्गासाठी असलेला हा पैसा जो आहे तो तुम्ही माफ करून टाकायचा मला उत्तर पाहिजे या सभागृहामध्ये कि या पैशाची माफी देण्याचं कारण काय आणि ते मंत्रिमंडळाच्या पुढे जाऊन असे माफी देण्याचं प्रयोजन काय कशासाठी तुम्ही हा पैसा वापरतात आज हाच पैसा माझ्या सिंचनासाठी आला असता हाच पैसा माझ्या कापूस उत्पादकांना अनुदान म्हणून दिला असता हाच पैसा माझ्या कांदा उत्पादकांना तुम्हाला 3000 रुपये अनुदान दिलं असतं तर माझ्या शेतकऱ्यांना माझ्या या कापूस उत्पादकांना न्याय मिळाला एका बाजूला कापसाला न्याय द्यायचा नाही जे संघटित असेल त्याच्या संदर्भामध्ये बाकी चर्चा तासन तास करत बसायची पण जो कापूस उत्पादक विदर्भातला आहे मराठवाड्यातला आहे खानदेश मधला आहे आज आशेनं पाहतोय या सभागृहाकडे एक माणूस त्याच्यावर बोलायला तयार नाही का नकोय कांद्यावर काही निर्णय घेऊ म्हणतात कापसावर का घेतला नाही निर्णय जो कापूस उत्पादक कापूस घरामध्ये ठेवून आशेनं पाहतोय त्या कापूस उत्पादकांसाठी अन्याय का करतात आणि का बदल हे करत असताना एवढा पैसा त्या ठिकाणी का माफ करतात माझा प्रश्न आहे की हा जर 60,000 कोटी रुपये MMRDAसाठी खर्च करतात खर्च करा पण ग्रामीण भागातल्या रस्त्यासाठी का खर्च करतात आणि शेकडो महामंडळ या ठिकाणी काढलेत तुम्ही आणखी महामंडळाने या ठिकाणी परवानगी द्या माझे नानाई आहेत फक्त हेच महामंडळ कापूस उत्पादक महामंडळात का करता आलं नाही याच महामंडळाचे निर्मिती कांदा उत्पादक महामंडळासाठी अनुदान देऊन का करता आले नाही त्यांच्या खरेदीसाठी वेगळी व्यवस्था कायमस्वरूपी करण्यासाठी या 60,000 कोटी 1,000,000 कोटी जे तुमच्याकडे 6,00,000 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही घेऊन ठेवलेलं आहे या शेतकऱ्यांसाठी हा पैसा का तुम्ही ठेवलेला नाही माझ्या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय हे योग्य नाही राज्याच्या उत्पन्नापैकी अशा स्वरूपाचा जर पैसा नॉन प्लॅन एक्सपेंडिचर साठी होत असेल तर मला वाटतं या ठिकाणी भूमिका तुमची जी आहे ती योग्य नाही अध्यक्ष मध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष मध्ये की पैसा कसा वाया जातो पैसा एका बाजूला या ठिकाणी करत असताना उत्पादनासाठी लागणाऱ्या पैशासाठी आपण मागे दुर्लक्षित आहोत रस्त्यांची अवस्था ग्रामीण भागातली काय आहे BOTचे रस्ते झाले आहेत आज तुम्ही म्हणताय की MSSRDCशी आम्हाला पैसा देणार नाही या ठिकाणी आम्हाला हा पैसा मिळणार नाही आपल्या MMRDAच्या माध्यमातून हा पैसा मी जमा करणार नाही तर नवीन कंपन्या स्थापन करण्याचं सुतोवच्या की अर्थसंकल्पामध्ये केलंय नवीन प्रायव्हेट कंपन्या आधी जेवढे महामंडळ आहे आधी जे MSSRDC आहे MTDC आहे अनेक महामंडळ आमच्याकडे आणि त्यानंतर आता
एमएमआरडीएच्या एमएसआरडीसीच्या माध्यमातून आणखी पैसा जमा करण्यासाठी काही प्रायव्हेट एजन्सीज, प्रायव्हेट अशा स्वरूपाच्या कंपनी सरकारच्या संमतीने स्थापन करण्याचा उवास तुम्ही या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे एका बदल यांनी कर्ज उभं केलं, त्यांना पैसा तुम्ही भरता आला नाही. दुसऱ्या बाजूला कंपनीच्या माध्यमातला जे केलेला आहे तो पैसा तुम्हाला येणार नाही. आणि मग या संदर्भामध्ये अध्यक्ष मध्ये मला उत्तर हवं आहे की सरकार चाललंय कोणत्या दिशेने. आज काय न्यायालयाचा निर्णय येईल सांगता येत नाही, उद्या काय घोषणा येईल निवडणुकीची सांगता येत नाही. म्हणून काय निवडणुकी माफ घ्यावं राज्याला बुडवत चालायचं आहे का? राज्यावर एवढं कर्ज तुम्ही देऊन ठेवलेलं आहे, इथं प्रत्येक मुलगा आज जन्माला आला, जन्माला आज जर जन्माला आला ससून हॉस्पिटलला की त्याच्या डोक्यावर 2,50,000 कर्ज बसत. काय गुन्हा आहे त्याचा? ह्या नवीन बाळाचा काय गुन्हा आहे? तो वरून आला खाली, त्याचा काही गुन्हा नसताना त्याच्या डोक्यावर 2,50,000 रुपयाचं कर्ज तुम्ही ठेवता आहात का? स्वतःच कर्ज बाजारी होऊन जन्माला येतोय. मग अध्यक्ष महोदय आमची भूमिका स्पष्ट असायला पाहिजे या संदर्भामध्ये की या रीतीनं कसे काय तुम्ही टार्गेट पूर्ण करणार आहात. एका बाजूला म्हणतात 2022 पर्यंत संपूर्ण आम्ही घरं देऊ, मोदीजींची घोषणा होती की 2022 पर्यंत आम्ही सर्वांना घरं. आनंदाने सगळ्यांनी स्वागत केलं, चांगली घोषणा आहे, पण का पूर्ण झाली नाही? कारण राज्यांनी पुढाकार घेतला नाही. आज अध्यक्षामध्ये घरकुलांचे उद्दिष्ट कसं पूर्ण होणार सांगा. 2017 7,00,000 घरं पूर्ण व्हायची होती, 2023 मध्ये ते बांधायचे आहेत. मग 2017 7,00,000 घरं पूर्ण होत असताना ते 7,00,000 पूर्ण झाले नाही, आता म्हणता मी 2023 ते पूर्ण करू. आजही रमाई आंबेडकर असेल, आपल्या रमाई घरकुल योजना असेल, आजही धनगर समाजासाठी केलेल्या योजना असतील, अहिल्याबाई होळकर योजना असतील, आणखी या संदर्भामधल्या ज्या योजना असतील अध्यक्ष मध्ये, या घरांचे उद्दिष्ट अजूनही पूर्ण झालेले नाही. गावागावला जाल तर सारे काम पूर्ण. मी शिंदे साहेबांना विचारू असतो की तुमच्या कालखंडामध्ये होळकरांच्या नावानं योजना सुरू केली धनगर समाजासाठी, केली की नाही? मला सांगा त्याच काय करू. नाव दिलं होतं ना पण हा जे काही गाव दिलं असेल, पण धनगर समाजाच्या लोकांसाठी ते दिले होते. एक वेळ आढावा घ्या, 10% सुद्धा घरकुल याच्यातले पूर्ण झाले नाही. 10% फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पासूनची घोषणा 10% घरकुल. मागास वर्गीय बांधवांसाठी जे एससी लोकांसाठी जे घरकुल आहे, जे एसटी साठी जे घरकुल आहे, याचा आराखडा जर पाहिला या ठिकाणी तर 23% फक्त घरकुल पूर्ण झाले या ठिकाणी, फक्त 23%. मग 23% घरकुल जर पूर्ण होत असेल आदिवासींचे मागासवर्गीयांचे, तर निव्वळ मागासवर्गीयांच्या नावानं महामंडळ काढून काय उपयोग आहे? का धनगर समाजासाठी म्हणतात की 1,000 कोटी देऊन 10,000 कोटी देऊ, काय फायदा 10,000 कोटी देऊन? मिळतील का पैसे त्यांना? आहे का तुमच्या ठिकऱ्यामध्ये पैसे? तुमच्या तिजोरीत पैसा आहे? विनाकारण याच्या महामंडळ, त्याचं महामंडळ, या महामंडळ, तुम्ही महामंडळ काढत राहिले. मला वाटतं महामंडळ उदंड झाले. आधीच 92 महामंडळ होते, 92 महामंडळाचे 62 महामंडळ होते. मी अर्थमंत्री असताना 1997 एक शिफारस आली की यातल्या 40 महामंडळ बंद करून टाका, हे तोट्यात आहे. 40 महामंडळ बंद करून टाका असा तोट्यात असताना महामंडळाचा हव्यास कशासाठी? हे कशासाठी महामंडळ? एकाच महामंडळाच्या अंतर्गत तुम्हाला टाकता आले असते. ओबीसीचं आहे त्याच्यामध्ये टाकता आले असते, एससीचं महामंडळ आहे त्याच्यामध्ये टाकता आले असते, एनटीचं महामंडळ आहे त्याच्यामध्ये टाकता आले असते, पण वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ. आता तर म्हणे देशस्थ काय म्हणतात, देशस्थ वगैरे ब्राह्मण त्या याच्यासाठी परशुराम महामंडळ काय देशस्थ महामंडळ आम्ही स्थापन करणार. मग ब्राह्मणांसाठी महामंडळ, ब्राह्मशींसाठी महामंडळ, बधनगरांसाठी महामंडळ, मग आता उद्या देशस्थांसाठी महामंडळ, मग परवा कोकणस्थांसाठी महामंडळ, त्याच्या आधी ऋग्वेदींसाठी महामंडळ, मग यजुर्वेदींसाठी महामंडळ, मग सामवेदींसाठी महामंडळ, मग लेवापाटलांसाठी महामंडळ, मग कुणबी पाटलांसाठी महामंडळ, मग कोळ्यांसाठी महामंडळ, मग साळ्यांसाठी महामंडळ, मग वाड्यांसाठी महामंडळ. किती करणार? महादेव कोळीसाठी करू, मग टोकरे सोडीसाठी करू, मग आदिवासींसाठी करू,
मग आदिवासींच्या भिल्लांसाठी करू, आदिवासींमध्ये कोकणींसाठी करू. अरे काय चाललंय काय? या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे चाललेलं आहे तुम्ही करा जरूर, पण प्रत्यक्ष पैशाची तरतूद करा. मला सांगा की या महामंडळाला आतापर्यंत किती पैसा दिला आणि कधी किती कर्ज रुपयाने केलं? माझ्या माहितीप्रमाणे ज्या महामंडळांच्या माध्यमातून कर्ज दिलं अध्यक्ष महोदय, त्या महामंडळांचं कर्ज 95% वसूल झालं नाही. 95% वसूल झालं नाही, 5% जे वसूल झालं ते अडवणुकीमुळं वसूल झालं. हे भरतो का? मग दाखला देतो. हे भरतो तर नोकरी मिळेल, हे भरतो तर म्हणून भरले गेले. आज आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून जो पैसा दिला गेला 1 रुपया वसूल झाला नाही, 1 रुपया. शेवटी खावटे कर्ज माफ करा अशी आमची मागणी राहिली. ते माफ करून टाका आदिवासींचं कर्ज, जाऊ द्या. मी सरकारला प्रश्न विचारतो की आदिवासी आणि एससी साठी राखीव 13% तुम्ही पैसा हा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवला पाहिजे. या राज्यामध्ये घटनेनुसार तुम्हाला 8.9% रक्कम ही आदिवासींसाठी राखीव ठेवली पाहिजे. मला उत्तरामध्ये द्यावं सरकारने उत्तर की या अर्थसंकल्पामध्ये ही टक्केवारी पूर्ण केलेली आहे का? मग जर टक्केवारी पूर्ण केलेली असेल तर आदिवासी राखीव असलेला हा पैसा जो घटनेने राखीव ठेवलेला आहे हा पैसा तुम्ही अन्यत्र का वापरता आहात? जो आदिवासींच्या हक्काचा पैसा आहे, जो मागासवर्गीयांच्या हक्काचा पैसा आहे, त्यांच्या योजनांवर खर्च करा. नसेल खर्च झाला तर शिल्लक ठेवा, पण त्यांचा पैसा अन्य ठिकाणी खर्च करू नका. त्यांच्या नावानं पैसे मंजूर करायचे आणि अन्यत्र खर्च करायचे, वर्षानुवर्षाची खेळी कुठेतरी थांबवा. आज मागासवर्गीय आहे त्या ठिकाणी आहे, आदिवासी बांधव आहे त्या ठिकाणी आहे. अरे आदिवासी बांधवांचे मुलं विकले जातात आणि या ठिकाणी मंत्री महोदय सांगतात की बेरबिगारी केली. अरे राज्याचं दुर्दैव, श्रम वाटली पाहिजे तुम्हाला. या राज्याला मला तुम्हाला लाज वाटली पाहिजे की या राज्यामध्ये अजून आदिवासी बालकांची वेठबिगारी सुरू आहे आणि माननीय मंत्री महोदय या सभागृहामध्ये सांगताय. अरे थोडी तर श्रम करा. 70 वर्ष 75 वर्ष झाल्या जात आपल्याला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळून 60-65 वर्षाच्या वर कालखंड आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, ज्या आदिवासींच्या कल्याणासाठी आम्ही आज एवढा पैसा ठेवतो. त्या आदिवासींचे मुलं जर बालक विटांच्या कामगारामध्ये जात असतील, गुजरातमध्ये जात असतील, त्या ठिकाणी वेठबिगारी होत असेल, तर राज्याला शरमेची गोष्ट नाही आहे. तुमच्या आमच्या मुला जर दिवसा डोळ्यात जन्माला घातले, जो प्रेमाचा मुलगा आहे ज्याला राहण्याचं मोठं केलं, माझ्या समोर जर पोटाची खडगी भरण्यासाठी त्याला विकला जात असेल, त्याला जर त्या ठिकाणी वेठबिगारीसाठी द्यावा लागत असेल, तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं नाही आहे. लाज शरम वाटण्यासारखी ही गोष्ट आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हे ठिकाणी काय उत्तर देणार आहात की नाही देणार? याचं उत्तर मला मिळेल का नाही मिळणार? ऑटो सिटी रिक्षासाठी महामंडळ केलं, कुणासाठी महामंडळ केलं? ऑटो चालक मालक संघटना कशासाठी? मी समजू शकतो की माननीय मुख्यमंत्री हे पूर्वी ऑटो रिक्षा चालक होते, त्यामुळे त्यांचा स्वाभाविक ओढा किंवा स्वाभाविक प्रेम हे ऑटो रिक्षांकडे. कोणताही व्यवसाय हा काही ही नाही, कमी आहे अशातला नाहीये. मी पूर्वी शेतीमध्ये नांगराला जायचो, वखराला जातो, मला त्याची कधीही लाज वाटली नाही. हरकत आहे? मी डायरेक्ट शेतीत काम करत असताना हातवर केलं. आपण कधी बोलणार? अजून तर सुरुवातच झाली आहे, थोडा वेळ बोलतो. खडसे साहेब बोलतात ना, क्रमाने जाणार. वाढवा हो तुम्ही, कालचा दिवस वाया गेला. आम्ही घालवला, तुम्ही नाही. मी फार चिडलो आमच्या सदस्यांवर, हे बरोबर नाही वाटलं असे. जर कामकाज झालं पाहिजे सभागृहात. आता अध्यक्ष महोदय, आपले 40 आमदार आहे जे आलेले इकडे. कुणी म्हणतो खोके घेऊन आले, कुणी म्हणतो ठोके घेऊन आले, काय असतं? जाऊ दे, मी त्या खोलात जात नाही. कशाने आले, काय आले? आले सत्तांतर झाले. सत्तांतर झाल्यानंतर या राज्यामध्ये सर्वात जास्त लाड कुणाचे पुरवले जात आहेत? या 40 आमदारांचे. जसं या ठिकाणी 40 आमदारांचे लाड पुरवले आहे. काही मी माननीय मुख्यमंत्र्यांचे पत्र पाहिले, खाली मी जीडीकडे जाऊन एका दिवशी बसलो होतो. जीडीकडे हे होळे अत्यंत गठ्ठे आहे आमदार साहेबांचे. आणि त्याच्यावर काय मंत्री बदल कारवाई करावी, ताबडतोब प्रस्ताव सादर करावा, मंजुरी द्यावी. मंजूर पत्र पाहिलं तो 1200 कोटी रुपयाच्या या कामाला मंजुरी द्यावी, 1000 कोटी रुपयाच्या या कामाला मंजुरी द्यावी, 4000 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव मागवावा. माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की हे करा. थांबा,
काय अध्यक्ष महोदय माझं पुढचं भाषण होऊ द्या माझं पुढचं भाषण होऊ द्या अरे बाबा बसा निलयजी बसा अजून फार फार वर्ष घ्यायचे तुम्हाला पूर्ण आयुष्य घालवायचं आहे एक मिनिट बघा काय लोडा साहेब रेकॉर्डवर जाय नाही चुकीच्या रेकॉर्डवर जाऊ नये माननीय मुख्यमंत्री किंवा कोणी मंत्री किंवा माननीय खडसे साहेब पण पूर्वी मंत्री पण होते नेता पण होते कोणी आपल्याकडे आले ते आपण त्यावर लेता येईल परंपरा आहे नाही मग त्यांनी वस्तुस्थिती नोंदवली तर तुम्ही पत्र देणं हे काम आहे आमदारांनी 40 लोकांचे लाट पुढत तुम्ही भाई जगतापदा बोलू दे काय नाही पण मी त्याला परवानगीच दिली नाही कोणाला तर त्यांचं पण लिंक तुटते ना हा म्हणजे तो प्रत्येकाचा अधिकार आहे इथे बोलण्याचा परंतु याच्यावर बोलत असताना हे काही लक्षवेधी नव्हे आपण अर्थसंकल्पावर बोलतोय अर्थसंकल्पमधल्या त्रुटी ते दाखवतात आहेत आणि त्याच्यातनं काही वक्तव्य होत आहेत तुमची जेव्हा वेळ येईल ती सगळी खोडून काढा अशीच पद्धत असते अशीच पद्धत असते म्हणजे निदान आम्ही खालीवर दोन्ही ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती राहील आपल्यालाही संधी मिळणार आहे आपण ते सगळे मुद्दे खोडून काढा हे काढत होते की आम्ही काढत होतो की त्यामुळे असं नको होता कामा की त्यांना त्यांचं बोलू द्या जे अयोग्य आहे त्या गोष्टी तुम्ही खोडून काढा नाही माझं काम सोपं करताय सगळे त्याबद्दल मी आभारी आहे परंतु मला असं सांगायचंय की थोडं आपण पण संयम ठेवला पाहिजे काल सन्माननीय भाई जगताप आणि सगळ्यांना विदित करायला पाहिजे की यातल्या सर्व सदस्यांपैकी 5-6 सदस्यांची काल भाषणं झालेली आहेत ते बोलले त्यावेळेला आता सचिन भाऊ तेच म्हणत होते की आम्ही बाहेरून ऐकत होतो त्याचं प्रत्युत्तर ते देणार हे पहा कोणी म्हटलं सन्माननीय सदस्यांनी की पत्र देतायत आमदार ते ही वस्तुस्थिती पत्र देतायत जाहीरपणे पत्र देतायत गुप्त पत्रही कोणी देऊ शकतं देतात राजकारणात लोक जोपर्यंत ती पत्र सार्वजनिक हिताची आहेत तोपर्यंत आक्षेप घेण्यासाठी काहीच कारण नाही परंतु त्यांना त्याच्यावरती काही वाटत असेल त्यातून वेगळं तर त्यांना पण बोलायचा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण एकमेकाला हरकती घेत बसलो तर सभागृहाचा वेळ वाया जाणार आहे त्यामुळे आता खडसे साहेबांचं भाषण होईपर्यंत ते बसून भाषण करतायत ते जोपर्यंत उभं राहत नाहीत किंवा बसत नाहीत थांबत नाही तोपर्यंत कुणी मध्ये उभं राहू नका शांत राहा चला हा अध्यक्ष महोदय तुम्ही माझं अर्धवट भाषण ऐकलं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर तुमचंही समाधान अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांना एवढे पत्र दिले पत्र दिल्यानंतर पत्रावर त्यांनी सांगितलं प्रस्ताव मान्यता द्या त्या ठिकाणी सांगितलं की 2000 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला तुम्ही पाठवा हे सगळं झालं हे सगळं झालं असल्यानंतर नंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण म्हणतो मंजूर ते मंजूर डिपार्टमेंट मध्ये पैसा आणायचा कुठून तुम्ही तर मंजूर म्हटलेला आहे पैसा आणायचा कुठून शेवटी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र काढावं लागलं की आम्ही लिहिलेले जे आदेश आहे ते आदेश गृहीत धरू नये हे काढावं लागलं पत्र हे माझा पुढचं ऐकून घ्या ना काढलं की नाही पत्र शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांना म्हटलं की हे स्वस्त स्वरूपाचे आदेश नाही आहे प्रस्ताव डिपार्टमेंटकडूनच आला पाहिजे आणि डिपार्टमेंटकडून प्रस्ताव मंजूर होईल तेच खरे असणार आम्ही लिहिलं विमानतळ करावे याचा अर्थ विमानतळ करा असा नाही त्यासाठी प्रस्ताव जे माननीय मुख्यमंत्र्यांना लिहावं लागलं मी काही तुम्हाला चुकीचं सांगता तसं नाही मध्येच तुम्हाला एवढं लागणं लिहिलं अजून खूप वर्ष काढायचं तुम्हाला तुम्हाला परंपरा ठेवायची आहे अनुभव ऐकून घ्या आता नका बोलू मधल्या तर अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की आता या ठिकाणी तुम्ही 1000 कोटी रुपयाचे काम मंजूर केले अर्थसंकल्पात मी पाहिलं की बा ठीक आहे काही ठिकाणी मंजूर केले प्रत्यक्ष पैशाची तरतूद किती आहे माझ्या जिल्ह्यामध्ये मी विचारलं माझ्या आमच्या यांना बांधकाम विभागाला तर 933 कोटी रुपयाचे PWD ने काम आता या अर्थसंकल्पात मंजूर केले म्हणजे 1000 कोटी रुपये तरतूद किती केली 171 कोटीचे याच गतीने जर दरवर्षी आपल्याला पैसा मिळायला लागला तर 8 ते 10 वर्ष लागतील एक काम पूर्ण करायला एक काम पूर्ण करायला 8 ते 10 वर्ष नुसत्या मंजुऱ्या देत राहायच्या 8-10 वर्षानंतर त्याची किंमत वाढेल किंमत वाढल्यानंतर परत सुप्रमा येईल सुप्रमा आल्यानंतर आणखी वर्ष वाढतील मग या ठिकाणी निव्वळ आमदारांना किंवा मंत्र्यांना या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे
की हे जे होईल ते वस्तुस्थितीला आधारावर असलं पाहिजे. नुसतं मतदार संघात जायचं आणि माझ्याकडे हे मंजूर झालं, माझ्याकडे ते मंजूर झालंय सांगायचं, निवडणुका पार पाडायच्या. पुढे 10 वर्ष काय झालं त्याचं? प्रत्यक्ष तरतूद काय आहे? प्रत्यक्ष पैसा काय आहे? अरे भाई, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे सरकारला की जर 40 आमदारांना तुम्ही एवढं कौतुक करत असाल, भाजपचे आमदार नाराज होता माझ्याकडे बोलतात, माझे तर सगळेच मित्रच आहे ना, मित्र म्हणजे पूर्वाश्रमीचे माझे चांगले सहकारी, खासगी मध्ये बोलतात की हे आम्हाला जरी देत असले, आम्हाला 10 कोटी देतात आणि यांना 20 कोटी देतात. अरे म्हटलं ते स्वाभाविक असतं. मी हा शब्द वापरू नये, पण शेवटी लग्नात जे ते लग्नात येत असते, तिचं कौतुक करायचं नसतं. ते हा शब्द काढून टाका, शब्द हा शब्द काढून टाक. पण मी म्हणतो की या ठिकाणचं लढाच असतं काही. आपल्याला पूर्वीच्या ठिकाणी राजांच्या बातम्या माहिती आहे की नावडती असते, गावडती असते, मग आवडतीचं काय, नावडतीचं काय, तसं प्रश्न सभागृह सगळ्यांना नाही आहे खडसे साहेब माहिती. मी पुढे जात नाही, पुढे चला. मी एवढं सांगतो या ठिकाणी की पैसा प्रत्यक्ष उभा राहील का. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय, आता ह्यांना काय आहे की जे लोक आपले आहेत गृह खात्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर मग जे आपले आहेत त्यांना सांभाळून घ्यायचं, जे विरोध करतात त्यांच्या मागे त्रास द्यायचा, कुणाकडे ACB लावायची, कुणाकडे CID लावायची, कुणाच्या धाकानं घ्यायचं, कुणाला जे काय असेल नसेल. अध्यक्ष महोदय, नाहीतर मग धाकाच्या मनाचं, परवा दिवशी मी वाचलं माननीय सुभाष देसाईंचे चिरंजीव, काय नाव त्यांचं, भूषण देसाई, ह्या भूषण देसाईने सुभाष देसाईंची साथ सोडली आणि त्या शिंदे गटामध्ये सामील झाले. जे भूषण देसाई सुभाष देसाईंचे चिरंजीव आहे, त्याने वर्षानुवर्ष देसाई साहेबांचं काम सांभाळलं, MIDC तर सांभाळलंय, तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती, सांभाळलं की नाही? MIDC त्यांनी काम सांभाळलं ना अप्रत्यक्षरित्या, त्या ठिकाणी मला माहिती आहे. आणि अध्यक्ष महोदय, मग काय झालं एकाएकी भूषणला असं काय वाटलं की बाबा रे, आता आपल्या बापाचे आपल्या माननीय पिताश्रींचे साथ सोडावी आणि शिंदे साहेबांकडे जावं? तर त्यात एक उदाहरण मी आपल्याला सांगतो भूषण साहेबांचं, की या ठिकाणी तत्कालीन उद्योग मंत्री चिरंजीव भूषण देसाई यांचे अवैध MIDC 4,14,000 स्क्वेअर मीटर म्हणजे औद्योगिक जमिनीचे रहिवास प्रयोजनाकरता त्यांच्या शिफारशीने रूपांतरित केले. किती? 4,14,000 स्क्वेअर मीटर औद्योगिक जमिनीचे रहिवास प्रयोजनासाठी रूपांतरित. याबाबत इम्तियाज जलील व भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी 3,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा आरोप करून उच्चस्तरीय समिती स्थापन करायची मागणी केली. यावर उद्योग मंत्र्यांनी नागपूर अधिवेशनानंतर हायपॉवर कमिटी स्थापन करून हा अधिवेशनात रिपोर्ट सभागृहात सादर करण्याचे आश्वासन दिले. ते अहवाल सभागृहात मांडण्यात येणार आहे का? यात भूषण देसाईंच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे माननीय अतुलजी भातखळकर आणि या ठिकाणी इम्तियाज अली जलील खासदार यांनी ही मागणी केली होती की यांनी कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार केला, महाराष्ट्रामधील या औद्योगिक प्रयोजनाच्या जमिनी यांनी रहिवासी प्रयोजनासाठी देण्याचा त्या ठिकाणी शिफारस करून प्रत्यक्ष त्यांनी सहभाग घेऊन त्यामध्ये फार मोठा आर्थिक घोटाळा करून या ठिकाणी या जमिनीच्या ठिकाणी देण्यात आल्या. जवळपास 400 हेक्टरच्या वर म्हणजे 1,000 एकरच्या वरच्या जमिनी या रहिवास प्रयोजनासाठी केल्या. हा किती कोट्यावधी रुपयाचा घोटाळा आहे. मग या ठिकाणी भूषणनं या ठिकाणी असं केलं, त्याची हायपॉवर कमिटीकडे चौकशी करावी अशी मागणी झाली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते आणि आमदार त्याच्या पाठीशी लागले की करा करा करा, शेवटी सरकार याच्यावर आलंय की याची चौकशी करा एकदाची, कारण नाही चौकशी केली तर हे योग्य होणार नाही. कारण शेवटी ते सुभाष देसाईंचे चिरंजीव आहे, ते विरोधी पक्षाचा मुलगा आहे, विरोधी पक्षाच्या आमदाराचा मुलगा आहे, म्हणजे याची तर चौकशी प्रहरीनं नाही केली पाहिजे. म्हणून त्या कालखंडामध्ये सरकारने पावलं उचललंय आणि पावलं उचलून मग हायपॉवर कमिटी वगैरे वगैरे पर्यंत आले. आणि ही बातमी भूषणला त्यांनी मुद्दामून सांगितली की भूषण अब तो ये GED पर जाने वाला है, नाथाभाऊचा घोटाळा 1/2 एकराचा आहे, असं तुमचं म्हणणं आहे की नियमानुसारच आहे, कायदेशीरच आहे, सगळं आहे, तरी ईडीला पाठवलं आणि ईडीला मध्ये सगळ्यांना लोक दाबायला टाक, ह्याला टाक, पोरीला टाक, मला टाक, ह्याला टाक, प्रयत्न चालू आहे. मग आता हा तर घोटाळा 400 हेक्टर पण तो आता पावन झाला,
त्या शिंदे साहेबांच्या आश्रयास आलं, फडणवीस साहेबांच्या आश्रयास आलं. आश्रयास आल्यानंतर माझा प्रश्न पहिला आहे की आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हाय पॉवर कमिटीकडनं तुम्ही सांगितल्याप्रमाणे या भूषण देसाईंची जे चौकशी होणार आहे का नाही? का तुमच्याकडे आल्यानंतर पावन झाले? का एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर मग ईडीसीचे नागायचे मागे? का त्याच्या मागे सीबीआय लावायचे? का त्याच्या मागे इंडोकट्रास लावायचे? का त्याच्या मागे अँटी करप्शन? एकही एजन्सी अशी राहिलेली नाही की जी माझ्या मागे नाही. काय घोटाळा आहे? माझा काय संबंध आहे? रुपयाचा संबंध माझा त्या व्यवहाराशी नाहीये. हे वारंवार या सभागृहामध्ये मी सांगितलं की रुपयाचा संबंध नाहीये. पण म्हणे नाही, तुम्ही मिटिंग घेतली होती, अरे ते मिटिंग तर देवेंद्र फडणवीसांनी कॅन्सल करून टाकली. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यात गुन्हेगार ठरवा ना, पण आपला तो बाळ्या दुसऱ्याचा तो काढला. मग हाच मला जो लावला न्याय, हा भूषण देसाईंना तुम्ही लावणार आहात का? का आपल्याकडे आले म्हणून तुम्ही ते करणार आहात? ही माझी मागणी नाहीये, हे अतुल भातकळकरांची मागणी आहे. नाही नाही नाही, पाटील साहेब खाली बसा. अहो असं काय करतात? त्यांना प्रश्न विचारायचं नाही का त्यांनी? आणि त्यांनी अहो पण असं तुम्ही हे पा काय नाव घेतलं बोलायचं म्हणून असं करायचं नाही. बोलू द्या त्यांना, चला. ते उलट भ्रष्टाचार. राज्यभरामध्ये जलजीवन मिशन 20,000 कोटी रुपयाचे काम तुम्ही करतो म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे. केलेच पाहिजे, त्याचं स्वागत केलं पाहिजे. मी केंद्र सरकारच्या सचिवांशी बोललो, उपसचिवांशी बोललो, त्यांच्याकडनं काही डायरेक्शन मी घेतले, त्यांच्याकडनं काही माहिती मी घेतली, यामधले त्यांचे नियम तपासून पाहिले. त्या नियमामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की जलजीवन मिशनच्या संदर्भामध्ये आमचे काही निषेध असेल, राज्य सरकारने पुढाकार घेऊन ते गावं निश्चित करायचं. त्यामध्ये जे आहे तर त्या आधी टंचाईग्रस्त जे गावं आहेत त्या टंचाईग्रस्त गावांना आधी प्राधान्य द्यायचं आहे. त्यानंतर त्या प्रत्येक गावामध्ये जे आहे त्याने प्रत्येकाने 10% लोकवर्गणी भरली पाहिजे, आणि आदिवासी आणि डोंगराळ भागातला असेल तर 5% लोकवर्गणी भरली पाहिजे, असा त्यांनी नियम त्या ठिकाणी घालून दिलेला आहे. अध्यक्षामध्ये आज काय चालू आहे? पुढच्या आठवड्यात त्याच्यावर चर्चा करणार आहोत आपण. मग पाईपची चर्चा होईल, टेंडरची चर्चा होईल, अन्य काय व्हायची ते होईल, ते करतील. पण माझा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आत्ताच्या जलजीवन मिशन चालू आहे. मी सर्व आमदारांना सांगतो, सर्व या सभागृहामधील जेवढे काही आमदार असतील त्यांनी घरी जाऊन तपासून घ्या की या जलजीवन मिशनला ज्यावेळेस तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमचा मतदारसंघ म्हणजे तुम्हाला जे माहिती असलेलं, आपल्या तर मतदारसंघ नाही तर फिक्स, परंतु आता महाराष्ट्रात आपला मतदारसंघ आहे, त्यामुळे कोणत्याही गावाला कुठेही जाऊन विचारा की या गावामध्ये तुमच्याकडे जीएसडीएचे लोक आले होते का? कोणत्याही गावामध्ये जाऊन बघा की तुमच्या गावामध्ये पाईपलाईनच्या संदर्भामध्ये मोजणी झाली आहे का? कोणत्याही गावामध्ये जाऊन बसा की पाण्याच्या टाकीचं जागा निश्चित करण्यासाठी तुमच्याकडे कोणी या जीएसडीएचे बीएसडीचे कोणी अधिकारी आले होते का? एक नाही आला. एक सारं तर सारं केलं ते गुगल मॅपवरून केलं. घरी बसले गुगल मॅपवरून बसले, इतके लाईन तितके लाईन निदर्शित नाही, इंचा इकडे तिकडे प्रत्यक्ष परिस्थिती काय तिथे? टेकडी आहे का, खड्डा आहे का, पाणी आहे का, नाही आहे? 100% ज्या ठिकाणी जलजीवन मिशन मंजूर झालेलं आहे त्या 100% गावांना पाणी लागणार आहे. 100% गावांना, 99 नाही, एकही गाव रिजेक्ट झालेलं नाही. येईल पुढे आता याच्यावर मी बंद. पण भाई अशा फसव्या योजना कशासाठी आहेत? यासाठी 1,000 कोटी रुपये काय खर्च करत आहात? कुणाचे आहे? कॉन्ट्रॅक्टर पैसे भरतोय आज? माझ्या गावचा प्रश्न पाहिला, माझ्या मतदारसंघातलं पाहिले मुळचा. त्या ठिकाणी 5-10% रक्कम कुणीही भरलेली नाही, एका नाही भरली. पण ठेका दिला गेला, कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला, काम चालू झालं, पाणी लागलं की नाही माहिती नाही, लागेल की नाही माहिती नाही, योजना जर फेल गेली तर कुणाला जबाबदार धरणार आहे माहिती नाही. ठीक आहे, डिटेल त्याच्या पुढे आपण पुढच्या आठवड्यात करणार आहोत. सगळे माझ्याकडे सगळे कागदपत्र वगैरे मी जमा केलेले, सेंट्रल गव्हर्नमेंटचे माझा पत्रव्यवहार झालेला आहे, केंद्र सरकारला मी सांगितलंय, विनंती केलेली आहे की या संदर्भातली एक टीम काय माहितीये, आपल्याला खूप ज्येष्ठ नेते आहेत, मला आधार आहे आपल्याबद्दल, परंतु आता जवळजवळ 2:10 सुरुवात झाली, त्यामुळे आणि जवळजवळ 30 सदस्य अजून बोलायचे आहेत, मला त्यांचाही विचार करायला पाहिजे प्लीज. हा मी काही नाही म्हणत नाही, पण अजून माझे मुद्दे खूप राहिलेले आहे. पण मी सरकारला एवढंच म्हणणार जे आहे त्या मुद्द्यांचं तू उत्तर द्या. माझा शेवटचा प्रश्न असा आहे या ठिकाणी की या राज्यामध्ये अर्थसंकल्प घोषित करत असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकाबद्दल काय झालं?
अरे मी स्वतः मंत्री असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भामध्ये औरंगाबादला डेअरी मध्ये एक जागा फायनल करून दिली. मी स्वतः गेलो, स्वतः पाहिली, त्या ठिकाणी स्मारक करायचं ठरवलं. ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला बळ मिळालं, ज्यांच्यामुळे वाड्या तांड्यापर्यंत हा पक्ष पोहोचला, ज्यांनी हा पक्ष मारवाडी बामणाचा असताना तो बहुजन समाजाचा करण्यासाठी योगदान केलं, त्यांचा तुम्ही विचार पडता तुम्हाला? साऱ्यांचे स्मारक बांधण्यासाठी पुढे येतात, मुंडे साहेबांचाच काय असतात आहे? मी समजू शकतो की मुंडे साहेबांचा तुमचा जमत नसेल कदाचित. मी समजू शकतो की मुंडे साहेबांचा मी समर्थक असल्यामुळे, पंकजचा समर्थक असल्यामुळे कदाचित आमचा तुमचा जमतही नसेल. त्यांच्यामुळे त्यामुळे आम्हालाही त्रास आहे की नाही? मुंडे साहेबांचा आम्ही समर्थक आहे म्हणूनही आम्हाला त्रास आहे. पण मला जाऊ द्या ना, ज्या माणसामुळे तुम्ही अध्यक्ष झालात, मुंडे साहेबांच्याच मुळे देवेंद्रजी फडणवीसांना अध्यक्ष होण्याची शिफारस केली. लोडाजी तुम्हाला मान्य असेल, मी नाही म्हणत होतो. 3 महिने माझ्या दरवाजात फिरले. वरून राजनाथ सिंगांनी सांगितलं होतं की नाही एकनाथ खडसे बोलेंगे वही होगा. शेवटी मुंडे साहेबांनी मला गळ घातले, माझ्यावर संतापले, तेव्हा त्या ठिकाणी मी पण शिफारस केले. विसरले काय सगळे? अरे विसरा. पण त्या माणसाचा मुंडा स्मारक कधी करणार आहे सांगा? ज्या छत्रपती शिवरायाच्या नावानं तुम्ही करतात त्या स्मारकाच्या संदर्भात उत्तर परवा त्यांनी मला दिलं. पण ज्या जिजाऊमुळे छत्रपती शिवराय मला जन्माला या ठिकाणी आल्यामुळे राज्य झालं, त्या जिजाऊ सृष्टीचं काय झालं? ज्या जिजाऊ सृष्टीची निर्मिती करावी म्हणून मी पालकमंत्री असताना, बुलढाणा जिल्ह्याचा पालकमंत्री असताना त्या ठिकाणी निर्णय घेतला, डिपिटीशन शिफारस केली, मोठी जागा त्या ठिकाणी आम्ही तयार केली. मी स्वतः त्या ठिकाणी 2-3 वेळा जाऊन आलो त्या महा जिजाऊच्या संदर्भाबद्दल. स्वर्ग जिजाऊ सृष्टीचा एक उल्लेख नाही, एक आहे ना? अरे याचा करा, त्याचा करा. पण ज्या छत्रपती शिवरायाला ज्याने जन्म दिला ती माझी मा, ती जिजाऊ माता, तिची जिजाऊ सृष्टी का निर्माण होऊ नये? माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभं केलं, मला अत्यंत अभिमान आहे की ज्या महाराष्ट्राला त्यांनी हिंदुत्वाचा प्रसार केला, त्यांनी महाराष्ट्र उभा केला. पण त्यांच्या बरोबरीला माझ्या मातेचं तर करा. ज्याची सुरुवात आम्ही केली म्हणून तुम्ही करत नाही, का नाही करत या ठिकाणी? अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी